फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्वे, प्रथिने, फायबर आणि बायोएक्टिव्ह घटक मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात त्याचे नियमित सेवन केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फळ आणि भाज्यांचे उत्पादन करणारा देश आहे. मात्र कृषी संघटनांच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 1/3 उत्पादन वाया जाते. याचे मुख्य कारण म्हणजे लवकर खराब होणारी फळे आणि भाजीपाला, बाजारपेठेत पोहोचवण्यास होणारा उशीर आणि हा कृषी माल साठविण्यासाठी शीतगृहे उपलब्ध नसणे हे होय. तसेच रोगराई आणि नैसर्गिक आपत्तीमुळेही शेतमालाचे नुकसान होते. तसेच शेतापासून किचनपर्यंतच्या प्रवासात हाताळणी, वाहतूक आणि साठवणूक यातून फळे खराब होतात. याशिवाय त्याचे पौष्टिक मूल्यही कमी होते. त्यामुळे फळ आणि भाज्यांचे कापणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी बहुतांश फळ उत्पादक फळांच्या पृष्ठभागावर मेणाच्या कोटिंगचा वापर करताना दिसून येतात. या कोटिंगमुळे फळ चमकदार दिसतात, मात्र त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मेण हे घातक असते. त्यात मेफ्रोलिन नावाचे एक कार्सिनोजेनिक कंपाऊंड असते. त्यामुळे VNIT प्राध्यापका डॉक्टर अनुपमा कुमार यांच्या मार्गदर्शनात दीक्षा आणि रंजिता यांनी खाद्य आणि उद्योग आयोगाच्या प्रकल्पाच्या ग्रीन प्रिझर्वेटिव्ह प्रकल्पाच्या माध्यमातून खाद्यतेल बायोडिग्रेडेबल नूतनीकरण बायोपॉलिमरपासून एडिबल कोटिंग तयार केली आहे. हे पर्यावरण पूरक असून ते शरीरात गेल्यावरही त्याचा कुठलाही धोका मनुष्याला होत नाही. याशिवाय फळ आणि भाज्या या अधिक काळ ताज्या आणि टिकाऊ राहतात.